नमस्कार मित्रांनो, मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता वाजले दुपारचे 2 आणि सगळे लोक शांतता पसरले. तुम्हाला वाटत असेल इकडे ह्या साईडला सगळे शांत झोपलेत घरी, कारण सगळे शेतातून आता आलेत. आता भाजावलीचा टाईम आहे. तर मित्रांनो, सगळे शांत झोपलेत आणि आम्ही इकडे आता बसलो असेच अंगणामध्ये. तुम्ही बघत असाल इकडे योगेश आहे, ऋतू आहे आणि माही आणि नानू दादा. ए सो मित्रांनो, आता आम्ही आंब्याचं कर्मठ. तर मित्रांनो, आता आम्ही जे आंबे आणलेत शेतातून, तर त्याचं कर्मठ करतो आहे. ते कसे करतात तो आपल्याला आता ऋतू दाखवतो आहे. ऋतू कर्मठ बनवतो आहे. तर मित्रांनो, मी पण विचार केला की चला, काही लोकांना आंबे फक्त माहिती आहेत, रायवाले आंबे आणि हापूस आंबे किंवा पिकलेले आंबे घ्यायचे, म्हणजे आंब्याचं करवट करून पण खूप छान लागतं मित्रांनो. तर ते कसं बनवतात ते आता आपल्याला ऋतू दाखवत आहे. तर चला आपण आधी करवट कसं बनतात ते बघूया. सध्या शाळेला सुट्टी आहे आणि परत डिक्लेअर केले सुट्टी, त्यामुळे इकडे पोरांचा गोट्यांचा गेम स्टार्ट झाला आहे. आता होय ना रे, काय विराज नेम नाही यारशा, काय राजा राणी हे कशाने केलं? 22 सामान घेतलेले. आता इथे हे बघा, ह्या डिशमध्ये तिखट मीठ आणि हळद काय जास्त लागत नाही मित्रांनो, फक्त हे घरगुतीच आहे सगळं. आणि आता ऋतू आंबा कापतो आहे, धुवून घ्यायचा आंबा व्यवस्थितपणे. आणखीन हा आंबा कापून त्याचे छोटे छोटे फुडी करायचे, है ना ऋतू? सावकास हात बीत कापशील. हां बघा मित्रांनो, आंबा तयार आहे. आता कारण दाखव रे, आंबा तयार आहे पूर्णपणे, कारण आतमध्ये बाट झाले. ही बाट टणक असते, ती तयार झाल्यानंतर आंबा पूर्णपणे तयार असतो, म्हणजे तो पिकायला 15 दिवसात नक्कीच पिकेल तो. अरे हा कापत नाही आहे. करायला सुरुवात आहे, चालू आहे इकडे. आणि एवढे जण खायला इथे आहेत आता करबट, खूप जण जमले. आंबट आहे ना, आंबट असेल तर टेस्ट येईल जरा मस्त. तोंडाला पाणी सुटलं, आंबट बोलल्यानंतर. चिंचचा आणि आंबा असं नुसता फ्लेवर जरी समजणार बा चिंच आहे, तरी तोंडात पाणी एकदम आंबट जसं चिंचचा पाणी आहे त्या पद्धतीने. वाटले बसले दादा करवट भाऊच्या अंगणात बसलो आता करवट बनवलं. हातावर काय करतो, हातावर कटिंग
सो मित्रांनो या बघा आंब्याची फोडी कटिंग करून झाल्यात आणि आता ऋतू त्याच्यामध्ये हळद मिक्स करतो. पाण्याचा शितोडा पाहिजे त्याच्यात, पाणी सुटलं पाहिजे थोडस. तोंडाला पाणी सुटलं ना नानू? नानू तुझ्या तोंडा पाणी सुटलं नाही तुझ्या? यम्मी यम्मी. सो खरमाट रेडी आहे. आता थोडं ह्याच्यावर जर असं पाण्याचा शितोडा मारावं लागेल, थोडं लाईटली पाणी लागतं मित्रांनो, एकदम लाईटली. तर ते आता ऋतू मारेल आणि मग आपण खायला सुरुवात करूया. बस थोडं बस बस आता फिरून घे सगळं मिश्रण करून एक जीव करून घेतला. तेवढं मीठ वगैरे पण वाटतंय सांग. खूप मीठ टाकलं ना खारूड झालं तर सांगितलं ते असं ते काय आता छानच म्हणावं लागेल नाही. मित्रांनो रेडी आहे बघा आणि आता मी तुम्हाला टेस्ट सांगणार आहे. आधीच तोंडाला पाणी खूप सुटलंय ते पण आंबट. हा खूप छान मस्त आलं बरं का मुलांना. आता ऋतू खा धर. अरे मग काकी सोडून देस थोडं तिकट जास्त टाकू काय घ्यायचं काय आलं